नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड अगर आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण कापूस या पिकावर वाढीसाठी किंवा जी पातेगळ आपल्या पिकामध्ये होते, आता तुम्हाला दिसतंय की खूप सारे शेतकऱ्यांची समस्या येते की पातेगळ जास्त प्रमाणात व्हायला लागली आहे। मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक दोन पाते गळत असतील तर त्यासाठी उपाय सांगितला होता, परंतु आता अशा शेतकऱ्यांसाठी उपाय घेऊन आलो आहे की ज्या शेतकऱ्यांची पातेगळ खूप जास्त प्रमाणात होते, पात्याचं गळण्याचं प्रमाण जास्त आहे किंवा जी बोंड आहे तर गोळून पडत आहेत, किंवा सर्वसाधारण सांगायचं म्हटलं तर ही जी काही बोंड तुम्हाला दिसत आहेत, तर ही जी छोटी बोंड आहेत की जी फुलातून आता फळामध्ये रूपांतर व्हायला लागले, अशी कळ्यांचं गळण्याचं प्रमाण जास्त आहे। तर या परिस्थितीमध्ये काय आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे किंवा काय खत नियोजन करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड अॅग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, वेळोवेळी आणि प्रत्येक स्टेजला आपण वेगवेगळ्या फवारणे देत असतो, वेगवेगळे डोस देत असतो, खताचं व्यवस्थापन आपण व्यवस्थित करत असतो, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा फक्त वातावरणाच्या बदलामुळे आपल्या पिकांवर काही वेगवेगळे इफेक्ट जाणवतात। आता खूप जास्त ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये खूप जास्त पाऊस होतो आहे, मग तर परभणी असेल, हिंगोली, नांदेड, वसमत अशा ज्या ठिकाणी आहे तर खूप जास्त पाऊस पडतो, यवतमाळ असेल किंवा नंदुरबार असेल, तर या ज्या भागात आहे खूप जास्त पाऊस पडतो आणि या ठिकाणच्या भागाच्या ज्या जमीन आहेत तर पूर्ण ब्लॅक सॉईल आहे। तर या सॉईलमध्ये आपल्याला खूप काही बदल पाहायला मिळतात या सप्टेंबर महिन्यामध्ये। खूप जास्त पाऊस पडल्यामुळे बुरशी लागण्याचा अटॅक किंवा जे व्हायरल इन्फेक्शन आहे आपल्या पिकांवर ते वाढतं, सोबत कपाशीवर डाग पडणे किंवा बोंड गळणे, पाती गळणे, तर या समस्या आपल्याला जाणवतात। तर त्यापैकी मुख्य म्हणजे पातेगळ। तर आता ही पातेगळ यात पण काही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। तर सगळ्यात पहिलं म्हणजे जी पाती आपल्या झाडावर सेट आहेत, आपल्या पिकामध्ये पाणी नाही आहे आणि तरीसुद्धा एक अर्धा पाता गळतो, तर ते एकतर फॉस्फरसची कमतरता थोडीफार असू शकते किंवा जास्त पाणी झाल्यामुळे किंवा खताचं व्यवस्थापन नीट नसलं नाही झाल्यामुळे ते गळतात। तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मागचा व्हिडिओ दिला होता ज्यामध्ये 13-43 किंवा 0-52-34 किंवा 0-50 याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट आणि बोरॉन हा स्प्रे तुम्हाला सांगितला होता। तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी तो दिलाही आणि त्यांची जी कपाशी आहे तर व्यवस्थित त्यांना चांगले रिझल्ट पण आले। त्यासोबत ताकंडीसुद्धा मी रिकमेंड केलेलं आहे आणि आत्ताच्या व्हिडिओमध्ये सुद्धा रिकमेंड करतोच आहे, तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि द्यायलाच पाहिजे, कारण त्यामध्ये सुद्धा खूप काही जे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते आपल्याला मिळतात। तर आता ज्या शेतकऱ्यांना खूप जास्त पातेगळीची समस्या जाणवते, म्हणजे खूप जास्त एका झाडामध्ये एक दोन नाही तर अगदी 4-5 पाती एका झाडाखाली आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पुढील जे काही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर ते समजून घेणं गरजेचं आहे। तर त्यामध्ये काय की एक पहिला असा प्लॉट की ज्या प्लॉटमध्ये पाणी होतं आता नाही आहे पण ओलावा खूप जास्त तयार आहे आणि अजूनही बुरशीनाशकचा स्प्रे किंवा ड्रिंचिंग दिलेलं नाही आहे, आणि दुसरा प्लॉट असा की ज्यामध्ये ओलावा पण कमी प्रमाणात आहे, पाणी पण नाही आहे पण तरीसुद्धा पाते गळत आहेत, तर या दोन्हीही कंडिशनमध्ये मी तुम्हाला दोन्ही कंडिशनचे दोन्हीही स्प्रे सांगणार आहे आणि दोन्ही ड्रिंचिंग सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं की ज्या शेतामध्ये पाणी होतं पण आता ओलावा आहे, झाडं थोडीशी सुकते आणि पातेगळ पण खूप जास्त प्रमाणात होते, तर त्या शेतकऱ्यांनी आपला हा आय बटनवरचा व्हिडिओ पाहिला पहा किंवा तुम्हाला इनस्क्रीनमध्ये तो व्हिडिओ मी देतोय की ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कपाशीतला सुकते, कपाशी जर सुकते तर त्याच्यासाठी कोणता स्प्रे द्यायचा आहे, तर तरीसुद्धा तुम्हाला इथे मी सांगून जातो आहे, तर जी कपाशी सुकते तर त्याच्यासाठी आपल्याला टाटा कॅन्टाफ हे बुरशीनाशक ज्यामध्ये हेक्झाकॅनाझोल 5% आपल्याला पाहायला मिळतो हे बुरशीनाशक द्यायचं आहे, त्याच्यासोबत आपल्याला 1 किलो पोटॅशियम ह्युमेट हे ड्रिंचिंगमधून सोडायचं आहे मुळाला, जेणेकरून काय होईल की खालचं जे बुरशी अटॅक झालेलं आहे तर तो पूर्ण प्रमाणात चांगल्या प्रमाणात न्यूट्रल होण्याचा प्रयत्न होईल आणि ते चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला तिथं मिळेल। आणि त्याच्यासोबत आता दुसरा जो डोस मी तुम्हाला स्प्रेमधून सांगणार आहे तर हा सगळ्यात कॉमन आहे आणि या दोन्हीही स्टेजला तुम्ही तो देऊ शकता, सोबत हा झाल्याच्यानंतर तुम्ही ताकंडी देऊ शकता किंवा याच वाढीच्या खतांमध्ये तुम्ही ताकंडीसुद्धा मिक्स करू शकता, ताकंडीचेही तुम्हाला भरमसाट रिझल्ट मिळणार आहेत आणि मिळत आहेत, खूप सारे शेतकरी आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत, सोबत तुम्हाला चांगल्या प्रकारचे रिझल्टसुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये शेतकरी सांगताना पाहायला मिळतील। तर जे ताकंडी खत आहे याला पैसा लागत नाही म्हणून हे फालतू समजू नका, याचेही खूप चांगले रिझल्ट आहेत आणि हे तुम्हाला समजेल। तर चला आपला जो डोस आहे तर आता डोस मी तुम्हाला इथे सांगतो, तर अशा परिस्थितीमध्ये आपलं जी पहिली ड्रिंचिंग झाली आहे तर पहिली ड्रिंचिंग झाल्याच्यानंतर साधारण 2 दिवसाच्या अंतराने आपल्याला 0-52-34 हे खत घ्यायचं आहे, कारण का तर आता ही परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे अजूनही पूर्ण 100% सेटिंग झालेली पाती नाही आहेत, अजूनही काही जवळपास 50 पाती लागलेली आहेत आणि 50 बोंड तयार झालीत, म्हणजे 100 जर असेल तर 50% प्रमाण हे पात्यांचं आहे, तर याच पात्यांचं प्रमाण गळण्यामध्येच आपल्याला सापडतं आहे। तर पातेगळ होऊ नये म्हणून आपल्याला फॉस्फरस जास्त प्रमाणात देणं गरजेचं आहे, सोबत पोटॅशही गरजेचं आहे आणि याच परिस्थितीमध्ये आपल्याला नायट्रोजन टाळायचं आहे, कारण का तर जास्त प्रमाणामध्ये जर आपण नायट्रोजन दिला खास करून या सप्टेंबर महिन्यामध्ये
तर खूप जास्त रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो. सोबत व्हायरल जे इन्फेक्शन असतं त्याचेसुद्धा जास्त प्रमाणात आपल्याला इथं प्रादुर्भाव पाहायला मिळतो. तर हा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपल्याला इथं नायट्रोजन टाळायचं आहे. तर आणखी पण एकदा सांगतो शेतकऱ्यांनो, ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आहे, स्ट्रेसमध्ये आहे किंवा अजूनही पाणी असेल, आणि पहिला तुम्ही ऑलरेडी एखादा विद्राव्य खतांचा डोस दिला असेल 43 किंवा इतर कोणता, तर आता इथून पुढं नायट्रोजनयुक्त जी खतं आहेत किंवा नायट्रोजनच्या खतामध्ये आहे तर ते आपल्याला पूर्णपणे टाळायचं आहे. टाळायचं आहे म्हणजे टाळायचं आहे, कुणी कितीही सांगो आपण त्याचा वापर करायचा नाही आहे. कारण कोणतेही पीक तुम्ही पहा, जिथं नायट्रोजनचा अतिवापर होतो तिथं किडींचा प्रादुर्भाव जास्त राहतो. तर इथं आपल्याला वापरायचे 0.534 याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे, सर्वसाधारण 70 ते 80 ग्रॅमपर्यंत प्रतिपंपसाठी. 15 लिटरच्या पंपासाठी 70 ग्रॅम आणि 20 लिटरच्या पंपासाठी साधारण 80 ते 85 ग्रॅमपर्यंत. याच्यासोबत आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट जर तुम्ही सुरुवातीला घेतलं नसेल किंवा घेऊन जर कमीत कमी 10 दिवस होऊन गेले असतील तर मॅग्नेशियम सल्फेट परत घ्या आणि बोरॉनही परत घ्या. किंवा फक्त मॅग्नेशियम सल्फेट जरी घेतलं तरी हरकत नाही, कारण तुम्ही ताकंडी देणार आहात आणि ताकंडी देणार आहात तर तुम्हाला बोरॉन, झिंक आणि फेरस हे कंटेंट देण्याची गरज अजिबात नाही आहे. कारण जी तुम्हाला ही कंटेंट जी पाहिजेत तर ती तुम्हाला ताकंडीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. याच्यासोबत आता आपल्याला जी मायक्रोन्यूट्रंट आहे हे पण घेणं गरजेचं आहे. कारण अशा परिस्थितीमध्ये किंवा अशा स्ट्रेसफुल स्टेजमध्ये पिकांना खूप कमतरता पडते मायक्रोन्यूट्रियंट्सची. तर याच्यासोबत आपल्याला चिलमिक्स कॉम्बीसुद्धा तुम्ही देऊ शकता, आणि सल्फेट फॉर्ममधलं तर तुम्ही मॅग्नेशियम देता येतं आहे. मॅग्नेशियममध्ये सल्फरसुद्धा आहे तर तुम्हाला वेगळं सल्फर देण्याची गरज नाही आहे. तर हे झाल्याच्यानंतर, हा डोस झाल्याच्यानंतर सर्वसाधारण 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी तुम्ही ताकंडी पण परत घेऊ शकता. किंवा स्प्रेचे लागी जर आपलं शेत नसेल किंवा स्प्रे आपण देऊ शकत नसाल तर हेच तुम्ही काय करू शकता की साधारण पंपामध्ये मिक्स करून फक्त जमिनीवर फवारून जमिनीतून सोडूसुद्धा शकता. याचे फायदे असे होतील की जी काही पातेगळ आपली होती ती पातेगळ थांबेल, सोबत याचा वाढीला पण चांगला इम्पॅक्ट राहील आपल्या बोंडावर. त्याच्यासोबत जी पानं आहेत तर पानांवर जर आपण स्प्रे मारला तर जी काही छोटी छोटी कीड आहे, पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तर याच्यावरसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचा आपल्याला मिळतो. आणि खास करून जर आपण खालून जमिनीतून सोडलं तर जी काही फुलगळ पातेगळ होती तर ही होणार नाही. म्हणजेच काय, तर आपल्याला इथं दोन्ही ऑप्शन आहेत. मुळात रासायनिक तुम्हाला याच्यासाठी सांगतो की आपली जी जमीन आहे तर आता त्या जमिनीला खूप गरज आहे, आणि सध्याची परिस्थिती खूप बिकट आहे. कारण पाऊस जेमतेम रोज वाढतोयचे आणि अजूनही परतीचा पाऊस सुरू झाला नाही. परतीचा पाऊस सुरू झाला तर यात आणखी आपल्याला समस्या जाणवू शकतात. म्हणून पहिलं तर आपल्याला रासायनिक घेणं गरजेचं आहे. कारण जर जास्त पाऊस झाला तर परत बुरशीचं प्रमाण वाढायला नको. म्हणून पहिला रासायनिक डोस आपल्याला घ्यायचा आहे. एक स्प्रे घेतल्याच्यानंतर किंवा स्प्रेसोबतच तुम्ही ताकांडी द्या किंवा स्प्रे झाल्याच्यानंतर सुद्धा देऊ शकता. आणि ताकांडीचा जो स्प्रे आहे याच्यानंतर माझ्या मते तुम्हाला वाढीच्या खतांची जास्त गरज पडणार नाही. तर तुम्हाला इथून पुढं सर्वसाधारण दिवाळीपर्यंत जी काही आपली पाती जी आहेत किंवा बोंड आहेत चांगल्या प्रमाणात निघायची काढायची असतील आणि त्यांची वाढ चांगल्या प्रमाणात करायची असेल तर ताकंडीचा जो डोस आहे एक ड्रिंचिंग आणि 2 स्प्रे दिवाळीपर्यंत तुम्हाला करायचं आहे. बस एवढं केल्याच्यानंतर तुमची जी काही पातेसंख्या आहे, समजा तुमची पातेसंख्या जर 120 असेल तर कमीत कमी 110 बोंड ही तुमच्या झाडाला मिळतील जर तुम्ही ताकंडी वापर करत असाल तर. तर शेतकरी मित्रांनो, ताकंडीचा वापर करायला अजिबात मागे पुढे पाहू नका. आणि कसलाही हलगर्जीपणा यामध्ये करू नका. कारण तुमच्या फायद्याचा हा व्हिडिओ आहे. सोबत जी कंटेंट मी तुम्हाला सांगितलेत ही जास्त खर्चाची नाही आहेत, कमी खर्चाची आहेत आणि चांगला रिझल्ट देणारी आहेत. फक्त जे मी तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह नियोजन द्यायला पाहिजे होतं ते देऊ शकलो नाही. कारण हा पाऊस जसा पडतो आहे तसं तसं वेगवेगळ्या समस्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहायला मिळत आहेत. म्हणून मी तुम्हाला आज हा रासायनिक स्प्रे सांगत आहे. तर शेतकरी मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. सोबत चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब हे फ्री आहे, त्याच्यासाठी तुमचा कोणताही चार्जेस नाही आहे. आणि व्हिडिओ मात्र शेतकरी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण आपण फक्त कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने नियोजन देतो आहे आणि शेतकऱ्यांना ते किती फायद्याचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांपर्यंत हे कमी खर्चातलं नियोजन नक्की पोहोचवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन घेऊन, नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.